धन्यवाद। तर आज अंतिम दिवशी तुम्ही नितीनजी म्हात्रे अर्थात बासरी वादक यांचं देखील सुंदर असं वादन आपण पाहणार आहोत। कारण हे वैशिष्ट्य आहे, कारण नावागाव म्हटलं तर कलाकार, कलाकारांची भूमी असं ज्यांना म्हटलं जातं। एक नावासंग तुम्ही गावदेवी नावा जो पाहतोय की महाराष्ट्रामध्ये कुठेही खेळताना कधी कोणत्याही टुर्नामेंटला अर्थातच कॉम्प्रोमाइज करत नाही, कोणताही समझोता नाही, हे एक वैशिष्ट्य आहे त्या गावाचं। आणि दुसरीकडे आपण पाहतोय एकापेक्षा एक सरस असे कलाकार या गावाच्या माध्यमातून मिळालेत आणि नितीनजी म्हात्रे यांचे सुंदर बासरी वादन देखील आपण ऐकणार आहोत। आज या स्पर्धेचा अंतिम आणि शेवटचा दिवस असणार आहे आणि शेवटच्या दिवसामध्ये आपण पाहणार आहोत गव्हाण इलेव्हन गव्हाण आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर या दोन संघामधून पहिली लढत आपण पाहणार आहोत, ती अर्थात सुपर एटमधली अंतिम आठमध्ये। तर दोन्ही संघांना किती आल्या असेल तर कृपया तुम्ही लगेच आयोजकाशी संपर्क साधा। सुपर एटमध्ये आत्तापर्यंत गव्हाण इलेव्हन गव्हाण, मंगेश स्पोर्ट्स खारकोपर, सोनाक्षी वागीळवाडा, जीजे स्पोर्ट वाकळण, त्यानंतर जितवाई जिथे पेण आणि जीवल स्पोर्ट्स जीवदाणी बामण डोंगरी हे सुपर एटमध्ये गेले होते, पण आमच्याकडे वेळ होता आणि त्या माध्यमातून एक सामना मात्र आम्ही सुपर एटमधला परवा खेळवला आणि त्याच्यामध्ये अर्थात जितवाई जिथे पेण हा संघ उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय, पहिला संघ असेल। आणि कालच्या दिवसाभरामध्ये मोरिया सावरखार उरणचा संघ आहे आणि गावठाण देखील उरणचे, हे दोन संघ या ठिकाणी सुपर एटमध्ये आले। तर आज अर्थातच अंतिम दिवस, रविवार आहे, सुट्टीचा दिवस आणि या माध्यमातून सर्वांना सुट्टी आणि एक भव्य क्रिकेट स्पर्धा पाहण्यासाठी आमचे लाडके मायबाप प्रेक्षक या स्पर्धेसाठी निश्चित मोठ्या संख्येने असतील, त्या सर्वांचं आपण सुरुवातीलाच आपण स्वागत करणार आहोत आणि काही क्षणातच आपण या खेळपट्टीकडे जाणार आहोत आणि जिथे अर्थातच अतिथी कक्षामध्ये पहिली नाणेफेक होईल गव्हाण इलेव्हन गव्हाण आणि मंगेश स्पोर्ट्स खारकोपर। आणि ऐकूया पुन्हा एकदा नितीनजी म्हात्रे यांचं एक सुंदर बासरी वादन।